नमस्कार मित्रांनो, प्रिया बापट या एक गुणी अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांची लाडकी उत्कृष्ट अभिनेत्री प्रिया यांचा जन्म 18 सप्टेंबर 1986 रोजी मुंबई येथे झालेला. प्रिया यांच्या वडिलांचे नाव शरद बापट तर आईचे नाव स्मिता बापट आहे. प्रिया बापट यांना एक बहीण व एक भाऊ आहे. त्यांच्या बहिणीचे नाव श्वेता आहे तर भावाचे नाव पुनरावलोकन आहे. प्रिया बापट यांनी मुंबईतील बालमोहन विद्यामंदिर येथून शालेय शिक्षण घेतलेलं तर त्यांनी रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज आणि सोफिया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले. प्रिया बापट यांनी मास कम्युनिकेशनमध्ये बॅचलरची पदवी घेतलेली आहे तर सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजेतून त्यांनी पॉलिटेक्निक केलेले आहे. पुढे त्यांनी मुंबई येथूनच करिअरची सुरुवात केली. प्रियाला लहानपणापासून अभिनयाची अत्यंत आवड आहे. दादरच्या चाळीत त्या राहत असताना त्यांचं गणेशोत्सवात पहिल्यांदा त्यांनी स्टेजवर काम केलेलं. साधारण 5 वर्षाची असतापासून प्रिया यांनी अभिनयाला सुरुवात केलेली. त्यांनी पहिल्यांदा चल रे भोपळ्या टुनुक टुनुक नावाच्या नाटकात एका म्हातारीची भूमिका केलेली होती. याच भूमिकेसाठी त्यांना बक्षीसही मिळाली. त्यानंतर प्रिया यांनी बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिकत असताना त्यांच्यावर अभिनयाचे संस्कार झालेले. शाळेमध्ये विद्याताई पटवर्धन यांच्या नाटकापासून त्यांचा प्रवास सुरू झालेला. त्यातून पुढे त्या बालकलाकारमधून नाटकात काम करू लागल्या. प्रियाला शाळेपासून नाटकाची आवड असल्याने व ती प्रत्येक नाटकात प्रथम येत असल्याने त्यांना अभिनयाची विचारणा सतत व्हायची. तेव्हा ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना प्रिया बापट यांचं नाव सुचवलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय पुरस्कृत सिनेमात प्रिया यांनी रमाबाईची छोटीशी भूमिका साकारली. तेव्हा प्रिया जेमतेम 6व्या वर्गात शिकायच्या. पुढे प्रिया यांना टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करायला संधी मिळाली. त्यांनी 10वीत शिकत असताना चंद्रकांत कुलकर्णी यांच्या भेट या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या सिनेमात अभिनेता उमेश कामत देखील होते, पण त्यांचा एकत्र सीन नसल्याने त्यांची भेट झालीच नाही आणि थेट सिनेमाच्या प्रीमियरलाच एकमेकांसमोर ते आले. प्रिया बापट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेली. त्यानंतर प्रिया यांनी मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यांनी 2009 साली मी शिवाजीराजे भोसले बोलते, त्यानंतर संजय दत्त यांच्यासोबत मुन्नाभाई MBBS या सिनेमात, तर त्यानंतर 2006 साली लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात ती भावी वधूच्या भूमिकेत दिसली. त्यांनी हिंदी सिनेमा क्षेत्रातही उत्कृष्ट काम केलं. त्यानंतर प्रिया यांनी टेलिव्हिजनवर दे धमाल, अब्बाळ माया, शक, विक्की की टॅक्सी या हिंदी व मराठी मालिकेत अभिनय केलेला. पुढे प्रिया या मराठी चित्रपटांकडे वळल्या. त्यानंतर प्रिया यांनी 2012 साली आनंदी आनंद या चित्रपटात काम केलं व त्यानंतर त्यांनी 2013 साली काकस्पर्श या चित्रपटात उमा या व्यक्तिरेखेच्या रूपात त्या आपल्या समोर आल्या आणि त्यांची काकस्पर्श या चित्रपटातील उमा ही भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेसाठी त्यांचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले. तसेच त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांनीही कौतुक केले. त्यानंतर त्यांनी टाइम पीस या चित्रपटात काम केले. त्यानंतर झी मराठीच्या अधुरी एक कहाणी या शोमध्ये प्रियाने भूमिका साकारली. शुभम करोतीमध्ये तिने किमिया नावाची व्यक्तिरेखा साकारली. त्यानंतर स्टार वन कॉमेडी शो साराभाई वर्सेस साराभाई मध्येही एक छोटी भूमिका प्रिया यांनी साकारलेली. नवागडी नवा राज्य या नाटकातही प्रिया यांनी काम केले. त्यांनी झी मराठीच्या आम्ही ट्रॅव्हल कर या ट्रॅव्हलिंग शोच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये काम केलेले आहे. प्रिया यांनी आजवर आम्ही दोघी, वजनदार, टाइमपास, लोकमान्य, एक युग पुरुष, आंधळी कोशिंबीर, टाइम प्लीज, काक स्पर्श, आनंदी आनंद, मी शिवाजीराजे भोसले बोलते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हॅप्पी जर्नी अशा एकापेक्षा एक चित्रपटामध्ये अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. प्रिया यांनी रंगमंचावर नवागडी नवा राज्य, वाटेवरती काजग, दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात तिने काम केलेले आहे. तर मालिका विश्वात शुभम करोती, अधुरी एक कहाणी, बंदिनी, दामिनी, दे धमाल, सारे ग मापा, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, अल्पा फीचर्स, दादासाहेब फाळके, आबाळ माया, आम्ही ट्रॅव्हल कर अशा अनेक मालिकाही त्यांनी गाजवल्या. प्रिया बापट यांनी नाटक निर्मिती म्हणून एक नवे पाऊल टाकलेले आहे आणि दादा एक गुड न्यूज या नाटकाची त्यांनी निर्मिती करून प्रेक्षकांसमोर आणलेली आहे. कोरोना काळात संपूर्ण जग बंदीवासात गेल्यानंतर साहजिकच हिंदी मराठी चित्रपट सृष्टीलाही टाळे ठोकले गेले होते. या काळात अनेक कलाकारांनी डिजिटल व्यासपीठाचं महत्त्व जाणलं आणि आपली कला व मनोरंजनाचे प्रेक्षकांना डिजिटल माध्यमाकडे वळवलं. येथेही प्रिया बापट यांनी वेगळा ठसा उमटवला. त्यांनी मायानगरी, सिटी ऑफ ड्रीम्स आणि काय हो या वेब सिरीज मध्ये काम केलेलं.
सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीज मध्ये प्रिया यांनी गीतिका त्यागी सोबत बोल्ड सीन केला होता. या सीन्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झालेली. मायापुरी सिटी ऑफ ड्रीम्स मधील पौर्णिमा ही भूमिका प्रिया यांनी साकारली. या भूमिकेमुळे प्रियाच्या करिअरला चार चांद लागले होते. या बोल्ड भूमिकेमुळे प्रियाला ट्रोल देखील केला गेलो, पण प्रियाने सगळ्या ट्रोलर्सची बोलती बंद केली. प्रिया यांना आजवर त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक वेळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांना काकस्पर्श या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्क्रीन पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झी गौरव पुरस्कार, आम्ही दोघी या चित्रपटासाठी प्रिया बापट यांना स्क्रीन अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला. त्यानंतर हॅप्पी जर्नी चित्रपटासाठी 2014 साली महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रिया यांना मिळालेला. त्यांच्या कामाचे सतत कौतुक होताना चाहत्यांना पाहायला मिळालेले आहे. प्रिया बापट या एक स्तंभ लेखकही आहेत. त्यांनी परफेक्ट वुमन मॅगझिनच्या जुलै 2021 अंकात कव्हर पेजवर सुद्धा त्या झळकलेल्या आहेत. प्रिया यांनी मास कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केलेली आहे. त्यापूर्वी त्यांनी फायनान्शियलमध्ये BA देखील पूर्ण केलेले आहे. ब्राईड कम्युनिकेशन्सचे शिक्षण घेताना तिने फिल्म मेकिंगचा एक छोटासा कोर्स देखील पूर्ण केलेला आहे. प्रिया या 2011 साली झी मराठीवरील सारेगमप मराठी गाण्याच्या रियालिटी शोचे 10व्या सीझनच्या संचालक होत्या. मित्रांनो, प्रिया यांचं अभिनय कारकिर्दीतील अनुभव दांडगा असून आजवर त्या एकापेक्षा एक भूमिकेतून प्रेक्षकासमोर आलेले आहे. हे झालं अभिनेत्री प्रिया बापट यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. मित्रांनो, आपण प्रिया बापट यांच्या सासऱ्यांना पाहिलं का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र TV या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रिया बापट यांनी प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत यांच्याशी विवाह केलेला आहे. प्रिया व उमेश हे दोघेही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. प्रिया बापट व उमेश कामत यांनी 6 वर्ष एकमेकांना डेट केलं व त्यानंतर प्रिया यांनीच पुढाकार घेत उमेश कामत यांच्या वाढदिवशी उमेश यांना लग्नासाठी प्रपोज केलेलं. त्यानंतर 2011 साली ही जोडी लग्नबंधनात अडकलेली. दोघेही अभिनय क्षेत्रात सक्रिय असून पडद्यावर आणि रिअल लाईफमध्येही ही जोडी मेड फॉर इच अदर असून प्रसिद्ध आहे. प्रिया यांनी टाइम प्लीज या सिनेमात तर आई आणि काय हवं या वेब सिरीजमध्ये एकत्र काम केलेलं आहे. उमेश कामत हे मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. प्रिया व उमेश कामत यांनी जर तर या रंगमंचावरील नाटकात एकत्र काम केलेलं आहे. मित्रांनो, उमेश कामत यांच्या परिवारामध्ये त्यांना राजेश कामत आणि जयेश कामत हे दोन भाऊ आहेत. उमेश कामत यांची ओळख कलाविश्वात चॉकलेट बॉय अशी आहे. प्रिया बापट यांनी उमेश कामत यांच्या वाढदिवशी त्यांच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला होता. त्यामध्ये उमेश कामत हे खूपच क्यूट दिसत असून या फोटोमध्ये प्रिया बापट यांचे सासू सासरे आपले तीनही मुलं उमेश, राजेश आणि जयेश यांना घेऊन एकत्र दिसत आहेत. मित्रांनो, प्रिया बापट यांचे सासू सासरे व उमेश कामत यांचे आई वडील हे खूपच छान दिसत आहे. मित्रांनो, हा फोटो उमेश कामत यांच्या लहानपणीचा असून त्यांच्या आई वडिलांच्या नावाची माहिती उपलब्ध नाही. तेव्हा मित्रांनो, आपल्याला लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट यांचे सासू सासरे व अभिनेते उमेश कामत यांच्या आई वडिलांचा फोटो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र TV ला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.